स्पेशल डायरी ब्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लॉकडाऊन सुरू झाला आणि मी डायरी लिहायला घेतली. त्यात मी माझे विचार, माझा दिवस कसा जातो, मी काय वाचते, काय शिकते, काही किस्से असं सगळं लिहिलंय. मग माझ्या लक्षात आलं की यातले काही किस्से तुमच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाही. सुरू करूया. डेट 30 मार्च 2020. लॉकडाऊन सुरू आहे आणि तो वाढेल यात काही शंका नाही. खर तर आजपर्यंत शूटिंग, फोटोशूट, इंटरव्ह्यूज, चित्रपटांचं प्रमोशन, पीआर यासोबतच मी माझ्या आयुष्यातला बहुतेकसा वेळ फिरण्यात घालवायचा. वेगवेगळ्या देशात भटकंती करणं मला खरंच खूप आवडतं. पण आता अचानक हे सगळं पुढच्या काही दिवसांसाठी एकदम थांबलं. इतकी वर्ष एक रुटीन फॉलो करत असताना त्याची इतकी सवय होते की मोकळ्या वेळेत एक्झॅक्टली काय करायचं हेच कळत. खरं सांगू तर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मी काही दिवस मला हवं तेच केलं. वेळी अवेळी झोपले उठले, टीव्हीवरती आवडत्या फिल्म्स सिरीज बघितल्या, खवई असल्याने वेगवेगळे पदार्थ चाखले. मग जरा कळू लागलं की असं मला सतत करता येणार नाही. कळू लागलं की आपला खूप टाइमपास होतो, खूप वेळ उगाच वाया जातो. मनात काहीतरी खुपायला लागलं. मग विचार करू लागले की हा वेळ प्रोडक्टिव्हली मी कसा घालवू शकतो. मग अचानक आठवलं की 1-2 वर्षांपूर्वी मी माझ्या वाढदिवसाला एक संकल्प केला होता की या वर्षात एखादं तरी वाद्य वाजवायला शिकायचं. आणि मग त्यावेळेस माझ्या वाढदिवसाला मी एक कीबोर्ड विकत घेतला. पण ऑफकोर्स बिझी स्केड्यूलमुळे मला तो वाजवण्याची, शिकण्याची कधी संधीच मिळाली नाही. आणि विकत घेतल्यापासून तो बिचारा कीबोर्ड कुठेतरी धूळ खात पडला होता. मग दबक्या आवाजात मी आईला विचारलं की अगं तो कीबोर्ड कुठे आहे. ती हसून म्हणाली, घेतल्यापासून बेड खाली जे स्टोरेज आहे तिथेच पडला आहे, कधी वापरलंच तरी का. मग काय हिम्मत करून तो बाहेर काढला आणि त्याच्यावरची धूळ पुसली. आता एकच प्रश्न पडला, शिकवणार कोण, कारण कुठे जाता येत नाहीये. मग काय युट्यूब जिंदाबाद. ऑनलाईन ट्रेनर्सचे काही नंबर्स मिळवले आणि त्या टीचर्सना फोन लावले आणि त्यांनी सुद्धा शिकवायची तयारी दर्शवली. आतापर्यंत 4 ऑनलाईन क्लासेस झाले आणि मी सुद्धा दररोज अगदी रीतसर कीबोर्डवर प्रॅक्टिस करते. खरं सांगू तर मला खूप भारी वाटतं, कारण कधी न केलेलं, न अनुभवलेलं एखादं वाद्य मी वाजवू शकते हे मला खूप थ्रिलिंग वाटतं. सकाळी उठायचं, आईला स्वयंपाकात घरकामात मदत करायची, दुपारी आवडता सिनेमा बघायचा आणि संध्याकाळी कीबोर्डची प्रॅक्टिस, असं मस्त स्केड्यूल जमून आलं. आणि हा लॉकडाऊन सत्कारणी लागतोय असं वाटतंय. ज्या गोष्टी बिझी असल्यामुळे किंवा जाऊ दे आता कशाला नंतर बघू हे बोलून टाळल्या, त्या गोष्टी ते छंद मी आता जोपासायला लागली. छंदांमुळे आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो, अशा आभासी दुनियेत जिथे आपल्याला फक्त आपल्यासाठी जगता येत. सतत स्पर्धा आणि जबाबदाऱ्यांच्या मागे लागताना आता स्वतःसाठी वेळ देताना जाणवतं की आयुष्यात सगळ्यात जास्त हेच महत्वाचं असतं. आपल्या छंदांना काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेला आपण किती दाखवतो, नाही का. वेल, या लॉकडाऊन मध्ये मी काहीतरी शिकू शकले आणि त्यात मनमुराद रमू शकले याचा मला प्रचंड आनंद आहे. सो हा होता एक किस्सा माझ्या डायरीमधला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. पुढचा किस्सा तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या अँड स्टे ट्यून्ड.